नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट काजूचा मोहला रेसिपी। ही रेसिपी तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे, पण जर तुम्ही माझ्या चॅनलवरील आधीचे व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला याच्या मागची खरी मेहनत कळेल। कोणते ओले काजू झाडावरून तोडायचे, ते साफ कसे करायचे, साफ करताना कोणती काळजी घ्यायची, ओल्या काजूपासून काय काय रेसिपी बनतात, त्याचप्रमाणे जर कोणाला ओला काजू भेटतच नसेल तर त्यांनी काय आयडिया करावी, या सगळ्या गोष्टी मी आधीच्या व्लॉगमध्ये टाकलेल्या आहेत। चला तर आता रेसिपी बघूया। इथे मी ओले काजू साफ करून घेतलेले आहेत। रेसिपीसाठी साहित्य आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी सोललेले काजू, 1 वाटी ताजे ओले खोबरे, 1/2 वाटी गूळ, मीठ, तूप, वेलचीपूड। सगळ्यात आधी कढईमध्ये तूप गरम करून घेऊया, त्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकलंय आणि मिक्स करून घ्यायचंय। लगेचच गूळ टाकायचा आणि व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं। गूळ खोबरे मिक्स झाले की नंतर त्यामध्ये काजूगर टाकायचे। गूळ खोबरे काजूगर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्यानंतर वेलचीपूड टाकायची आणि झाकण ठेवून द्यायचं। मंद आचेवरच 7 ते 8 मिनटं शिजू द्यायचे आणि आता आपला काजूचा मोहला आहे तयार। बाकीच्या रेसिपी चॅनलवर टाकल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब।